बँक आणि सरळ व्याज माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो आज आपण बँक म्हणजे काय आणि त्याचे व्यवहार कसे चालतात हे आज, आज आपण पाहणार आहोत मुलांनो पूर्वीच्या काळी शेतीच्या व्यवसायासाठी उद्योग व्यवसायासाठी लोकांना पैशाची गरज भासत असे मग त्यावेळेला काही ठराविक लोक गरजवंतांना पैसे देत असत त्यास मुद्दल असे म्हणतात परंतु मुलांनो पैसे परत घेताना ही मंडळी गरजवंताकडून जादाची रक्कम घेत असतात आणि त्याला व्याज म्हणायचे आता असा पैसा देण्याघेण्याचा घेण्याचा व्यवहार करणाऱ्या लोकांना सावकार म्हणतात मुलानं काही सावकार मंडळी गरजवंतांच्या अडचणीनुसार त्यांच्या व्याजाचा दर ठरवत असत ही एक प्रकारची पिळवणूकच होती आता शेतकरी आणि व्यावसायिक यांच्याकडे जो जमा झालेला पैसा होता तो सुरक्षित ठेवण्याची काही सोय पण नव्हती मग या सर्वांचा उपाय म्हणून आणि सर्वांची सोय व्हावी म्हणून बँकांची निर्मिती झालेली आहे या बँकांची निर्मिती होताना काही नियमावली कार्यप्रणाली ही ठरवण्यात आली था आणि त्याप्रमाणे बँकांचे कामकाज चालते आता ते कसे चालते हे आज आपण पाहणार आहोत समजा आपल्याजवळ काही पैसे आहेत ते ठेवण्यासाठी आपण बँकेमध्ये जातो त्यावेळी बँक आपल्याला चार पर्याय देते चालू खाते बचत खाते आवर्ती ठेव थे खाते आणि मुदत ठेव खाते आता चालू खाते म्हणजे काय तर दररोज व्यापाराची उलाढाल करणारे व्यापारी लहान व्यावसायिक यांना रोजचे व्यवहार करण्यासाठी बँक त्यांच्यासाठी एक खाते उघडते त्या चालू खाते म्हणतात यामध्ये खातेदार एका दिवसात किती वेळा पैशाची देवघेव करू शकतो बँक या खात्यासाठी पासबुक आणि चेकबुक देते या प्रकारच्या खात्यावर बँक व्याज देत नाही चेकच्या सहाय्याने बँकेत पैसे भरता येतात किंवा काढता येतात आता बचत खाते म्हणजे काय ते पाहू सर्वांना बचतीची सवय लागावी याकरता बँकेमध्ये बचत खात्याची सोय असते त्या खात्यामध्ये उपलब्धतेनुसार आपण रक्कम जमा करू शकतो आणि काही वेळा रक्कम काढू शकतो या खात्यावर दररोजच्या जमा शिल्केच्या आधारे बँक आपल्याला काही व्याज देते अनेकदा बँकेमधून ठराविक काळामध्ये किती वेळा पैसे काढता येतात यावर निर्बंध असतात या खात्यासाठी बँक पासबुक आणि मागणीनुसार चेकबुक देते आता आवर्ती ठेव खाते म्हणजे काय ते पाहू या खात्यामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करण्याची बँकेमध्ये सोय असते या प्रकारच्या ठेवीवर बँक व्याज देते हे व्याज बचत खात्यापेक्षा जास्त असते अशा प्रकारच्या खात्यामुळे खातेदाराची सक्तीची बचत होते मुदत ठेव बँकेमध्ये आपण ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी जमा करून ठेवतो हो या प्रकारच्या ठेवीवर बँक बचत खात्यापेक्षा अधिक व्याज देते मुदत ठेवीवरील व्याजदर प्रत्येक बँकेत भिन्न भिन्न असू शकतो ज्येष्ठ नागरिकांना नियमित दरापेक्षा थोडा जास्त व्याजदर मिळतो आता उपरोक्त खात्यांसाठी बँकेत कधीकधी संयुक्त खाते असणे गरजेचे असते उदाहरणार्थ पतीपत्नी पालक आणि पाल्य इत्यादी तसेच व्यवसायातील भागीदारी हाऊसिंग सोसायटी सेवाभावी न्यास इत्यादींसाठी खाते एकाहून जास्त व्यक्तींना वापरणे जरुरीचे असते आता क्रेडिट कार्ड ए टी एम डेबिट कार्ड म्हणजे काय ते पाहू मुलांनो बँकेत न जाताही रोख रक्कम काढण्यासाठी ए टी एम कार्डाचा उपयोग होतो रोख रकमेशिवाय व्यवहार करण्यासाठी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरता येते ही कार्डे विनंतीनुसार त्या बँकेच्या खातेदारास मिळू शकतात